नमस्कार, सुजाता रेसिपी अँड स्टिचिंग कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण कढाई पनीर पाहणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे चला पाहूया. तर त्यासाठी मी पनीर घेतलेलं आहे इथे 1/2 किलो आणि मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेलं आहे. कांदा घेतलेला आहे चिरून अशा आकारामध्ये. शिमला मिरची घेतलेली आहे कट करून. आलं घेतलेलं आहे. लसूण, टॅमॅटो आणि कांदा ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. हा मसाला आहे कढई पनीरचा. कोथिंबीर आहे, मीठ आहे चवीनुसार, लाल तिखट आणि हळद. तर सर्वात आधी आपण कढई पनीर बनवण्यासाठी वाटण करून घेणार आहोत. तर मी इथे कढई घेतलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आहे. गॅस स्लो ठेवलेला आहे मी. बटर वितळवून घ्यायचं आहे. बटर वितळून झालं की आपण त्यामध्ये जो कांदा आपण चिरून घेतलेला आहे तो टाकून देणार आहोत. कांदा फ्राय करून घ्यायचा आहे बटरवर. सर्वात आधी आपण जर कढईमध्ये बटर टाकलं असतं तर मग ते जळून जातं. त्यामुळे आधी कधीही थोडंसं तेल टाकायचं आणि त्यानंतर बटर घालायचं आहे. त्यामुळे बटर जळत नाही. कांदा छान ब्राउन करून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा छान आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे. गॅस मी स्लोच ठेवलेला आहे. तर कांदा आपला छान मऊ देखील झालेला आहे आणि गोल्डन कलर देखील आलेला आहे त्याला. तुम्ही पाहू शकता कांदा कुठेही मी करपू दिलेला नाही आहे. स्लो गॅसवरच त्याला तळून घेतलेला आहे. तर आता हा कांदा आपण साईडला काढून घेणार आहोत. सर्व कांदा मी आता साईडला काढून घेणार आहे. तर कांदा छान आपला फ्राय करून झालेला आहे. आता जी शिमला मिरची आपण घेतलेली होती ती त्यामध्ये टाकून देणार आहे. तर इथे आता मी शिमला मिरची देखील टाकून घेतलेली आहे आणि कांद्याप्रमाणेच आपल्याला शिमला मिरची देखील फ्राय करून घ्यायची आहे. शिमला मिरची थोडीशी मऊ झाल्यासारखी वाटली की आपण तिला काढून घेणार आहोत. छान परतून घ्यायचं आहे. तर हे पहा आपली शिमला मिरची देखील इथे छान अशी फ्राय झालेली आहे. काढून घेत आहे मी. तर आता आपण याच कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि जो मसाला मी दाखवला होता त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. तर वाटण्यामध्ये टाकून देऊया. तर आता मसाला देखील आपला हा छान शिजलेला आहे.
कलर देखील चेंज झालेला आहे त्याचा. तर आता आपण यामध्ये जे लाल तिखट हळद आणि मीठ घेतलेलं होतं ते टाकून देणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला. आता आपण यामध्ये जे वाटण केलेलं पाणी आहे ते टाकून घेणार आहोत आणि वाटण केलेल्या पाण्यामध्ये मसाला छान 5 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. तर मसाला शिजेपर्यंत आपण जे पनीर कढाई मसाला घेतलेला आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर आता हा मसाला छान आपला शिजलेला आहे. आता आपण यामध्ये जी मसाल्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून देणार आहोत. छान मिक्स करून घेऊया. एक उकळी येऊ द्यायची आहे आता याला. कोथिंबीर टाकून घेऊया. तर आता मसाला आपला छान असा शिजलेला आहे. आता आपण यामध्ये जे आपण कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून घेतलेली आहे ते टाकून देणार आहोत. छान मिक्स करून घेतली की लगेचच आपण त्यामध्ये जे पनीर घेतलेलं आहे ते टाकून देणार आहोत. आणि हे देखील मिक्स करून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटं आपण याला थोडंसं शिजवून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने आपल्या इथं कढाई पनीर तयार झालेलं आहे. आपण आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने इथे आपलं कढई पनीर तयार आहे. तर नक्की याप्रमाणे ट्राय करा. आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा त्यामुळे माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.